बिन संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी सार्वजनिक नवरात्र उत्सव 32 वर्षापूर्वीची स्थापना झाली. संस्थापक आताचे महापौर जयवंत सुतार जरी असले तरीसुद्धा ती प्रेरणा कैलासवासी अरुण सुतार या गावचे माजी सरपंच यांची आहे. अरुण सुतारांच्या दिलेल्या मार्गदर्शनानुसार जयवंत सुतारांनी सामाजिक राजकीय वाटचाल केली आणि सातत्यानं 32 वर्ष या कार्यक्रमाला मी येतो म्हणजे असं एक वर्ष खंड झालेला नाही. समाजातील गुणीजनांचा सर्व स्तरावर म्हणजे कोणी डॉक्टर झाला, वकील झाला, कोणी क्रीडा क्षेत्रात, कोणी साहित्य क्षेत्रात, नाट्य क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सगळ्यांचा सन्मान होतो. आणि हे करताना गावच्या महिलांचा सहभाग, ज्येष्ठांचा सन्मान ह्या सर्व गोष्टी कधीही दुर्लक्षला गेलेल्या नाहीत. आणि म्हणून हा कार्यक्रम म्हणजे दरवर्षाचा एक हक्काचा कार्यक्रम असतो. ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं काम बघण्याची संधी मिळते. एकूणच अरुण सुतारांच्या पश्चात या ठिकाणी नुसतं शहर वाढत नाही तर शहरातल्या लोकांचं धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं जतन करण्याची परंपरा या ठिकाणी जी सुरू झालेली आहे ती अखंड प्रवाहित झालेली, गतिमान झालेली आहे. आणि म्हणून माधुरी सुतार काय, जयेंद्र सुतार काय, गोकुळ शेठ पाटील काय, हे सर्वच या मंडळाचे जे पाठीराखे आहेत याच्या माध्यमातून हे कार्य दरवर्षी अधिक तेजानं होत राहील असा माझा विश्वास आहे. आपल्या आयुष्यातलं मिळालेलं यश जसे आपल्या आईवडिलांची स्वप्नाची जी एक प्रकारची परतवणूक करण्यासाठी तुम्ही जीवन जगा, त्याचबरोबर समाजासाठी सुद्धा तुमचं काहीतरी देणं आहे हे विसरू नका. इकडे एकच मागे दिवस या देशाचे जमिनीचे तुकडे पडणार नाहीत, परंतु मानवी मनाचे असलेले भेद एकमेकापासून धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, भाषेच्या नावाने, गाववाले, बाहेरचे, गरीब, श्रीमंत अशा विविध टप्प्यातून विभाजन
करण्याची काही लोकांची इच्छा आहे. मी देवीला सांगितलेलं आहे की हे सर्वांची मन अखंड राहू दे आणि तुझ्या चरणी सगळे लीन होऊ दे. एका नवमयचा विकास होत असताना भविष्यकाळाचा वेध घेण्याची भूमिका आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी त्या ठिकाणी ठेवली. माझे वडील बंधू अरुण सुतार ह्या गावचे माजी सरपंच यांच्याबरोबर चर्चा करत असताना हा नव्या मुंबईचा एक विकास होत असताना या ठिकाणी गावाचं शहर पण होईल, या ठिकाणी सर्व जाती धर्मपंथाचे नागरिक वास्तव्य राहतील आणि अशा माध्यमातून एक व्यासपीठ त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातून असायला पाहिजे आणि म्हणून या नवरात्र उत्सव मंडळाची त्या ठिकाणी स्थापना झाली. हा नवरात्र उत्सव फक्त त्या ठिकाणी धार्मिक उत्सव न मानता समाजामध्ये या शिरवणे गावाचं नावलौकिक वाढवण्याच्यासाठी ज्या घटकांनी प्रयत्न केलेला आहे, मग त्या शेवटचा घटक सुईण असेल, सुईणीपासून ज्येष्ठ नागरिक हबप नाट्यकलाकार या ठिकाणी गुरुजन या सर्व घटकांचा या मंडळाच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी गुणगौरव संपन्न झालेला आहे आणि त्याची परिणती म्हणून या ठिकाणी दिवसेदिवस गुणवत्ता वाढण्याचं काम त्या ठिकाणी एक स्फूर्ती देण्याचं काम त्या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून होते. 32 वर्षापूर्वी जे बीज रोवलं होतं ते आज वटवृक्षामध्ये रूपांतर होत असताना मनाला ह्या आनंद गोष्टीचा आनंद होतो की कार्यकर्त्यांनी दिलेलं पाठबल, हितचिंतकांनी दिलेलं पाठबल या माध्यमातून ह्या मंडळाची गौरव निश्चित स्वरूपामध्ये सुरू आहे आणि ती सुरू राहील. मी देवीकडे एकच मागणं केलेली आहे की ज्या विश्वासानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, एक त्यांना अभिप्रेत असलेल्या नवी मुंबईसाठी ज्या काही गोष्टी देणं आहे ती देण्यासाठी या ठिकाणी मला ताकद निर्माण करो आणि नागरिकांना त्या दृष्टिकोनातून हे शहर एक सुंदर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना प्लास्टिकमुक्ती, थर्माकोलमुक्त आणि ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करण्याची या ठिकाणी शक्ती देवो आणि ह्या नवी मुंबईचं नावलौकिक वाढवण्यासाठी सर्व नागरिकांना चांगले सुबद्धे आरोग्य आणि वैभव प्राप्त हो या आई जगदंबेकडे प्रार्थना आहे. No.